काय म्हणून मी ते काय फार ऐकलं नाही, मला कळलं, पण मला असं वाटतं की प्रशांत जगतापांना आता एक सवय लागली आहे, रोज उठायचं आणि प्रेसच्या समोर काहीतरी बोलायचं. मुळामध्ये जो विषय त्यांनी सांगितला, आता ज्यांनी कुणी माझं नाव घेतलं असेल तेच त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देऊ शकतील. त्याची वकिली कुणाची, प्रशांत जगताप का करतात मला माहीत नाही, आणि प्रशांत जगतापांच्या हातामध्ये मला असं वाटतं कुठलाही पुरावा असल्याशिवाय ते का बोलतात. आणि आता तर खरं तर आम्ही सोडा, रोज उठून काहीतरी बोलायचं, रोज उठून कुणावरती आरोप करायचे, या शहराच्या विकासाचा प्रश्न कुठला बोलत नाहीत, या शहरातल्या नागरिकांच्या समस्येविषयी कुठं बोलत नाहीत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून या शहराच्या भविष्याच्या विचारावर कुठं काय बोलत नाहीत. उठसूट रोज कुणाचंही मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं, कुणावरती टीका करायची, एवढाच धंदा त्यांना दिला आहे. मला असं वाटतं की ज्या व्यक्तींनी स्वतःबद्दलची विश्वासार्हता गमावलेली आहे, खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुणेकरांनी त्यांना बाजूला ठेवलं मागच्या निवडणुकीला. व ज्या माणसाला आम्ही गांभीर्यानेच घेत नाही, मुळातच पुणेकरच घेणार नाहीत, का तर त्यांना आम्ही गांभीर्याने का घ्यावं. आणि मला असं वाटतं की शेवटी कुठल्याही विषयाची सत्यता तपासल्याशिवाय आपण कुणाचं नाव घेऊ नये. मला असं वाटतं की या शहराची एक राजकीय संस्कृती आहे, आपण वैयक्तिक टीका कुणावरती करत असताना त्याचं खरं तर आपल्याकडं पुरावे हवेत, सत्यता माहिती हवी. उगाच उठायचं, कुणाचंही नाव घ्यायचं, काहीतरी बोलायचं, म्हणून मला असं वाटतं की फार गांभीर्याने आम्ही जगतापांना घेत नाही. दुसरं, चंद्रकांतदादा पाटलांसारख्या नेत्यावरती रोज उठायचं आणि काहीतरी आरोप करायचे हा एक नवीन धंदा जगतापांना सुचला आहे. मला असं वाटतं की आम्ही सुद्धा या शहरामध्ये गेले 20-25 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करतो. आज आम्ही कधीही अजितदादा पवार असतील, सुप्रियाताई असतील, पवारसाहेब असतील, आम्ही आमची पातळी कधी सोडली नाही. आम्हाला माहिती आहे आमचा स्तर काय, आमची पातळी काय, त्याच्यापुढे आम्ही बोलत नाही. पण जगतापांचं काय झालं आहे, त्यांना रोज उठून सुटून असं वाटतं की मोठ्या नेत्यांची नावं घेतल्यावर मी प्रसिद्धी झोतातील. मला असं वाटतं की तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती पहिलं तुम्ही काम करा, तुमची संघटना बघा, तुम्ही बाकी लोकांच्या विषयावर बोला. उठायचं रोज प्रसिद्धीसाठी कोणाचं नाव घ्यायचं, पण माझा त्यांना सल्ला आहे आणि इशारा पण आहे, आता आपण जर ह्या राजकीय संस्कृती पाळली नाही, आपण जर आपला स्तर सोडला, आपण जर याच्यावरती जर आपली भूमिका आणि आपलं वागणं बदललं नाही, आम्हाला वैयक्तिक पातळीवरती येऊ देऊ नका, नाहीतर या शहराची राजकीय संस्कृती बाजूला राहील आणि याची शिक्षा मात्र जगतापांना मोठी भोगावी लागेल. त्यामुळे आमचा सल्ला आहे त्यांना की तुम्ही वैयक्तिक टीका करू नका, तुम्ही लोकांच्या हिताचं बोला, जनतेच्या हिताचं बोला. जो दोषी असेल पोलीस बघतील, त्यांची व्यवस्था आहे, ते करतील कुणाचं काय असेल ते. तुम्ही ठेके नाही घेतलेले कुणाचे. त्यामुळं ज्या वेळेला मला असं वाटतं की आपण दुसऱ्याच्या काचेच्या घरावरती दगड मारतो, त्यावेळी हे लक्षात घ्या, दुसऱ्या घरावरती दगड मारताना आपलं काचेचं घरे विसरू नका. त्यामुळं आम्हाला खोलात जायला लावू नका. आमचं तुम्हाला विनंती आहे की एक शहराची राजकीय एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे, आपण ती जपावी. जो चुकीचा असेल, जो कोणी गुन्हेगार असेल, गुन्हा केला असेल, पोलीस बघतील ना. जगतापांना सगळ्यांनी जसं काय सगळ्यांचा ठेका त्यांनी घेतला आहे, माझी विनंती आहे की मोठ्या नेत्यांची नावं घेताना आता सांभाळा. कुठलाही चुकीचा विचार, चुकीचं तुमचं बोलणं इथून पुढं खपवून घेतलं जाणार नाही. आणि माझी त्यांना विनंती आहे की जे काय करताय ते चुकीचं करताय, त्यातनं थोडंसं सावरा स्वतःला. मला तर वाटतं की कदाचित 5 वर्ष त्यांना बोलायला काही राहिलं नाही. यांच्या काळामध्ये पक्षाची सत्ता यांची महापालिकेत घेतली गेली, पुन्हा आता यांना 2-4 वर्षात अज्ञातवासात ना आले, पुन्हा त्यांना असं वाटतं की आता मी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून जी चुकीची धडपड करतायत, मला असं वाटतं की ती करू नका. योग्य दिशेनं योग्य काम करा, चांगलं काम करा. चांगलं काम केलं लोक सोबत राहतात, पण अशा पद्धतीनं काम कराल तर मला असं वाटतं की लोक तुम्हाला कुणालाही कधीही स्वीकारणार नाहीत. लोकांनाही आवडत नाही उठसूट कुणावर टीका करायची, उठसूट कुणाला तरी बदनाम करायचं. कशासाठी करताय? चंद्रकांत दादांचं कुठं बरोबरी करता हो? 45 वर्ष त्या माणसांनी सामाजिक राजकीय जीवनात काम केलं, तुमचं वय नाही तेवढं, कुणावर बोलताय, कशाला बोलता? मला असं वाटतं की हे थांबवा, आपली पात्रता काय आपण त्याप्रमाणे वागा. कुणाची मोठी नावं घेऊन आपण मोठं होत नसतो, आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने आपण पुढं जात असतो, हे जगतापांनी लक्षात ठेवा. नाही, शेवटी चुकीचं काय असेल त्याला त्याची शिक्षा मिळणार, लक्षात घ्या. महापौर म्हणून किंवा आम्ही पक्ष म्हणून काय आम्ही काय तपास यंत्रणा नाही, मग तो आमचा असू नाही तर कोणी असू, चुकीचं असेल ते चुकीचं असेल ते समोर येईल, पोलीस तपास करतील, न्यायव्यवस्था आहे बघतील ना. आम्ही कुठेही म्हणत नाही की चुकीचा आहे तो आमचा माणूस बरोबर, जर चुकीचं असेल तर चुकीचं असेल, कोणी असेल,
जगताप जेव्हा समोरच्याकडे एक बोट करता तेव्हा जगतापांना माझी विनंती की चार बोट तुमच्याकडे काय काय तुमच्याकडचं आहे सगळे ना. काल आमच्या बिडकरांनी सगळं सांगितलंय की काय तुमच्याकडे, तुम्ही कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवताय. न्यायव्यवस्था आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांचं ते काम करतील ना. ठीक आहे, एखादी गोष्ट निदर्शनं आणून देणं इतपत काम करा तुम्ही, पण उगाचच कुणावर ते बिनबुडाचे आरोप करायचे, कुणाचं ते नावं घ्यायची हे तुमचं काम नाही, ते पोलीस करतील ना. त्यामुळं एखाद्या चुकीचं काम जर लोकप्रतिनिधींनी केलं असेल, एखाद्या कार्यकर्त्याने केलं असेल, तो कुठल्याही पक्षाचा असू, आम्ही त्याच्यासोबत नाही. नाही, त्यांनी काय बोलले माझ्याबद्दल, मी खरं तर बैठकीत होतो, परंतु माझ्याविषयी कोणी अर्ज दिले हे यांच्याकडे कसे प्राप्त झाले हा माझ्यासाठी जगतापांना सवाल आहे. आणि अशा अर्ज देण्याची त्यांची सवयच आहे, राजकीय बदनामी करणे आणि अशा प्रकारचे अर्ज करणे. आणि यासाठी एक तपास यंत्रणा निश्चितपणे सरकारने नेमून दिलेली आहे आणि सरकार त्यांचाच आहे, योग्य तो तपास करावा, त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत त्याला उत्तर द्यायला. शेकडो पत्र यांच्या विरुद्ध आहेत, ह्यांच्या कोणाकोणाच्या कशा कशा चौकशा चालल्यात हे मला सांगायची गरज नाही. ह्यांच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांना, जे पदाधिकारी आहेत आत्ता ते जेलला जाऊन आले आहेत, ज्यांच्यावर अटक झाली आहे अशाच भ्रष्टाचाराच्या आरोपात, सध्याचे विरोधी पक्षनेते त्यांचे पती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना जेलला गेले, त्यामुळं त्यांनी आम्हाला हे शिकवू नये. आमच्या विरुद्ध जर का कोणी अर्ज करत असेल राजकीय सूडबुद्धीनी, तर त्याचंही न्याय यंत्रणा, पोलीस यंत्रणा तपास करेल आणि योग्य त्या कारवाईला, योग्य त्या चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. आम्हाला काय अडचण नाही त्यात, परंतु त्याची वकिली जगतापांनी का करावी आणि हे वैयक्तिक पातळीवर येऊन, म्हणजे आज जर का हे पत्र त्यांच्याकडे आलं ते खरं आहे का खोटं इथपासून सुरुवात, ज्यांनी दिलं असेल त्यांनी सांगावं पुढं येऊन की आम्ही हे पत्र दिलं, आमची तक्रार आहे. जगतापण जगताप कोण, जगताप काय वकील आहेत का यांचे? पत्र देणारे तुमच्याच पक्षातले आणि तुमच्याच पक्षातल्या नेत्यांच्या याच्यावरून ते पत्र दिलं असं जगतापण जाऊ देते. असा आत्ता आमच्या पक्षात कुठलाही पदाधिकारी नाही आहे, आमच्या पक्षात आत्ता कोणी अशा नावाचा पदाधिकारी नाही आहे, त्यामुळे जगतापांचा आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटा आहे. नाही नाही, हाच मोठा विषय आहे, हेच मला असं वाटतं तारतम्य त्यांनी बाळगलं पाहिजे. संघटित गुन्हेगारी करणारे किती लोक तुमच्या जेलमध्ये होते यादी आमच्याकडं, पुण्याला माहिती अख्ख्या आहेत, आत्ताही आहे. पण आम्ही काय म्हणतोय की हे जगतापांची जी काही धडपड चालली आहे, केविलवाना हा जो प्रयत्न चालला आहे, मला वाटतं यांच्यावर यांच्या पक्षात तरी कोणी माणूस आहे का, यांच्या नेत्यांना तरी हे नक्की पटतंय का जे काय वागतायत ते. मला असं वाटतं त्यांनी आता ते सुधरावं, तारतम्य बाळगावं. समाजात एका लोकप्रतिनिधी तुम्ही काम केलं आहे, तुम्ही महापौर म्हणून काम केलं, एका पक्षाच्या अध्यक्षात आपण काय वागतो ह्याचा थोडंसं भान त्यांनी ठेवावं. मला असं वाटतं की आमची विनंती पण आहे आणि हा इशारा पण आहे आता त्यांना, तुम्ही वैयक्तिक पातळीवर आलाय तर मग मात्र मग अवघड जाईल पुढं. हां, एक तुम्ही एक संस्कृती जपा ना, तुम्ही बोला करा ना, आरोप करा हे करा, पण कुठल्या लेवलला चाललं आहे याचं भान मात्र जगतापणे आता ठेवायला पाहिजे. धन्यवाद. ए बाबा चहा दे सगळ्यांना, पाणी दे, हे बंद करा, बंद करा, हे पहिलं बंद करा.